आता जो सामना सुरू होणार आहे एकविरा मानकोली विरुद्ध जय भोलेनाथ सरोली पाडा, नाणेफेक जिंकून एकविरा मानकोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। वेलकम मानवी घरात आमचे एमसीएचे पंच यांचे आगमन झालेले आहे आणि सज्ज होत आहेत हे सामन्यासाठी गोकुळदास पाटील आणि अनिल घरत। वसई तालुक्याचे सुपुत्र अनिल घरत आणि विनायक भोईर यांची रणजी क्रिकेट मध्ये निवड झालेली आहे। अर्णाला सुपुत्र, बहुत ही मशहूर और मारूफ कमेंटेटर प्रदीप विचारे ने एमपी कप खासदार कप के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं, खासतौर से कमेंट्री पैनल योगेश भोईर और शेलू मातावल और मराठा पंजाब को। और आपको तो पता है वो रेडियो जॉकी भी हैं और आपने उन्हें सुना था एमएलए ट्रॉफी में नेहा तलवार और रेणुका पिल्ले के साथ। नो डाउट प्रदीप विचारेने माझ्या सोबत जुचंद्र या ठिकाणी सुद्धा मेगा इव्हेंट्स मध्ये समालोचन केलं होतं। द ग्रेट मराठा यांचे विद्यमान ज्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये प्रदीप विचारी माझ्या सोबत समालोचनही केलं होतं मेगा इव्हेंट मध्ये। तर पुन्हा एकदा मैदानावर जाऊया, नाणेफेक जिंकून एकविरा मानकोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्यासाठी नाणेफेक करल्यानंतर जय भोलेनाथ सरोली पाडा संघाची सलामी जोडी खेळपट्टीवर। दोन्ही पंच हे मैदानात गोकुळदास पाटील आणि अनिल घरत आणि सामन्याला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा समालोचक कक्षामध्ये सज्ज होणार आहेत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक भाभे। थँक्यू गवली सर, बॅक टू क्रिकेट नाव, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, ब्यूटिफुल एटमोस्फियर हेर एडी बंद्रिया मारुति कालेर क्रिकेट ग्राउंड, सन इज शाइनिंग ब्राइटली, लाइट ब्रीज ओवर दी ग्राउंड एंड यू आर वॉचिंग एमपी कप 2017। वेलकम ऑल ऑफ यू, दोज आर वॉचिंग ऑन यूट्यूब, दोज आर वॉचिंग ऑन डेन चैनल, दोज आर वॉचिंग ऑन SMP, दोज आर वॉचिंग ऑन SSS एंड थैंक्स स्पेशली टू रविंद्र गुलवी, प्रिंस मूवीज एंड टीम। सुपर टेलीकास्ट कम्स टू यू फ्रॉम रवींद्र गुलवी, प्रिंस मूवीज टेक्निकल टीम। प्रमोद पाटील समालोचक आपण संपर्क साधायचे कॉमेंट्री बॉक्स। सो बैक टू क्रिकेट नाउ टू ओपनर्स नितिन एंड कपिल जय भोलेनाथ सरोली पारा। फर्स्ट बॉल यशपाल नाली बॉलिंग, व्हाट अ बॉल एंड द स्टंप इज आउट ऑफ द पोजीशन एंड गोइंग फॉर अ इवनिंग वॉक, व्हाट अ स्टार्ट। एक्सपीरियंस कंपेनर यशपाल माली, लुक एट दैट, ट्राई टू रिवर्स स्वीप, परफेक्ट बॉल एंड ए गेस बॉल, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, पहिला चेंडू आपण बघितला की दोन्ही पायाच्या मधून त्रिफळा जीत होते, रिवर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये त्रिफळा जीत होते, पहिली सफलता संदेश बाद होतोय। नितिन इज अ डिसअपॉइंट बॅक टू द पवेलियन इन प्लेस ऑफ नितिन द न्यू बॅट्समॅन, वन ऑफ द नितिन बाद झाले आणि खेळण्यासाठी संदेश येतोय। यस संदेश वेड, वन ऑफ द क्लास स्टॉप प्लेयर इन रूलर एंड सिटी क्रिकेट, व्हाट अ प्लेयर इज। एंड देयर वी वॉच यशपाल माली, this time put away very nicely in front of his legs to
deep mid-wicket, there is a very, very dangerous player, Dipesh Mali, best fielder in city cricket and best fielder in rural cricket. New Equira Pimpalner and Power Sailor, Dhoni Sangha Karnadar and Sampark Sadhaich, New Equira Pimpalner and Power Sailor. Then we turn to city cricket between Pioneer and Triple S. This time fine delivery, batsman looking for a push. This is the very good start from Yashpal Mali. Bowl excellent so far, experienced campaigner. Lot of fans of Yashpal Mali in all over Taluka cricket. Dipesh Mali and Yashpal Mali is the famous cricketers. Kapil on his right. Yashpal goes to Kapil, uses feet, piss in the air. Another fine delivery from Yashpal Mali. This has been an excellent bowling from Yashpal Mali. Very economical so far. In previous four balls, he given well only two runs. Short and batsman check his stroke. Guide the ball at a point. With the stroke, Kapil off the mark. His score was up to 3 for the loss of 1 wicket. But economical bowling from Alpesh Chaudhary in this tournament. 2 was 1 met and 1 run and 4 wickets. What an excellent bowling from Diamond of Bhiwandi, Yuthika's Alpesh Chaudhary. Terrific bowling. Yashpal. But this time uses fit, driven nicely over the infield, wide off long on cross defense for 4. Score is 7 for the loss of 2 wicket. Gali sir, what do you think? I think experienced campaigner Yashpal Mali done a fantastic job. Agdi barobar atishay changli golandaji sanghacha pramukh adharastambha ani atishay changli suruvat karun dilele karan mahatvapurna asa ek phalandaj baat kelela aahe triphalajit kelela aahe ani fakta 7 dhava dile aahet power play madhe powerful golandaji baghayla milte. End of welcome Vinod ji Patil, Rukmini Dhabache proprietor and Maratha Punjab Sanghache sarvat mote shubhachintak Vinod ji Patil aapla manapasun hardik swagat aahe aani ya spardhesathi tyane aamala mahatvapurna sahakarya dilele aahe. 7 run ek wicket gamavne ke baad gendbazi ke liye is waqt dekhna hai Temple End se kisko gendbazi di jati hai. Gendbazi ke liye aa rahe hain मोहित. मोहित का सामना करेंगे बैट्समैन कपिल. टेंपल एंड से मुड़ते हुए मोहित, राइट आर्म राउंड विकेट. इसमें दबा बढ़िया गेंद थी, आगे रखा था गेंद, विकेट कीपर के पास जाती भी कोई रन नहीं. बहुत ही खूबसूरत वाइस अब तक पहुंच रही है हिमाली डीजे डी एस P, DSV, DSP. इसमें दबा आसमान में गेंद है, खिलाड़ी उसके नीचे और दीपेश माली से कहां कैच छूटे, आउट हो गए बैट्समैन. जो है वाइड ऑफ लॉन्ग ऑन ला दीपेश माळी हा मात्र चेंडूवर पाहतोय, जज करतोय आणि कॉलिंग त्या ठिकाणी बघितलेलं आपण. दोन क्षेत्ररक्षक जवळ आले होते आणि कॉलिंग झालं होतं, मी झेल घेतोय आणि त्यानुसारून दीपेश माळी यांनी झेल घेतलेला आहे. इसके बाद ग्रामीण का एक मुकाबला और उसके बाद आप सिटी क्रिकेट में हम आपको लिए चलेंगे जहां पर पायनियर बनाम ट्रिपल एस.
न्यू इक्वेरा पिंपळनेर आणि पॉवर सेलर दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. लेग कटर पहिले ही पाड लिया, पोल किया, बहुत ही खूबसूरत शॉट, छह रन. ये देखिए लेग कटर थी, गेंद को आने दिया था, लाइन के अंदर आए, बहुत खूबसूरत हुक शॉट, संदेश भोईर का छह रन. शॉर्ट बॉल अखूट टेपाचा चेंडू होता आणि पूर्णपणे चेंडूवर नजर ठेवलेली आहे आणि चेंडूला पोल केलेला आहे. चेंडू डीप मिड विकेट सीमार ह्याच्या बाहेर, सहा धावांसाठी षटकार. बिलकुल संदेश भोईर, संदेश भोईर इस वक्त अपना क्लास जताते हुए, क्या खूबसूरत शॉट खेला है. विनोद पाटिल हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है. छह रन से स्कोर उछलता हुआ पहुंचा है 13 रन. संदेश अकेले 11 पे बल्लेबाजी कर रहे हैं. इसके बाद ग्रामीण क्रिकेट से एक मुकाबला आप देखने जा रहे हैं. दोनों टीमों को टॉस के लिए तैयार रहना है. पावर शेलर और न्यू एक्विरा पिंपल नायर, व्हाट अ मैच. गेंदबाजी कर रहे हैं मोहित, ऊपरी सिरा और गेंदबाज नीचे, सॉफ्ट डिसमिसल, आउट हो गए वहां पर संदेश भेड़. लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 6 रन. अब चेंडू म्हणता येईल डावे स्टीवरला फुलटा चेंडू आणि ज्याप्रमाणे समाचार घ्यायला हवा तो समाचार सागर भोईर यांनी घेतलेला आहे. लॉन्ग लेग सीमा रेषेच्या बाहेर जाणारा षटकार. घी का लड्डू, और घी का लड्डू कौन छोड़ेगा ऐसी स्थिति में. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 19 रन. राइट आर्म राउंड विकेट, इस पर दबा कट करने की कोशिश, बीड वे ऑफ स्टंप के बाहर, बहुत खूबसूरत गेंद. उज्वेश्वरी जा खूबस बाहर जाते चेंडू आणि पंचांचा व्हाइट बॉल चा इशारा येतोय. कट शॉट खेलने की कोशिश की थी, गेंद बल्ले की करीब से चली गई थी विकेट कीपर के दस्तानों में, वाइड गेंद दी है वहां पर. पुल और पावरफुल फोर्स किया लॉन्ग ऑन पे 6 रन. पर ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा, फोर्स किया गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑन 6 रन. तो कुल मिलाकर दो ओवर की समाप्ति पे रन बने 26. अगली दौड़ में क्या होता है ये आइए सुनते हैं गौली सर से. धन्यवाद सिद्दीक भाभी. एक चांगली सुरुवात म्हणता येईल 26 धावा, पण हे विसरून चालणार नाही की या मैदानावरले सुरुवातीच्या दिवसापासून बघितले की हाय स्कोरिंग सामने प्रेक्षकांना बघायला मिळाले.
50 धावांचं लक्ष्य सुद्धा सहज गत्या त्याचा पाठलाग सहज गत्या यस केला गेला होता 26 रन 3 विकेटों के नुकसान पर दो ओवर की समाप्ति के बाद बहुत खूबसूरत बल्लेबाजी हम देख रहे सव्वीस धावा झालेल्या आहेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर मित्रांनो आपण जो सामना पाहतोय दोन बलाढ्य संघामध्ये सामना एकविरा मानकोली विरुद्ध जय भोलेनाथ सरवलीपाडा नाणेफेक हरल्यानंतर जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाने फलंदाजीला प्रारंभ केला होता तीन फलंदाज बाद झाले धाव संख्या झालेली आहे 3-26 आज आखरी मुकाबला कैफी आजमी में चलता हुआ जहां पर आंखों देखा सुना रहे डैशिंग और डायनामिक शाहिद कपूर ऑफ भिवंडी नबील दिवकर और अजय घरत पहिला चेंडू आणि एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र थर्ड मॅनला जातोय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी चौकार बॅटला स्पर्श करून चेंडू थर्ड मॅनला गेला होता डीप थर्ड मॅन सीमा पार चौकार बहुत खूबसूरत शॉट जगह दी थी वहां पे हाथ खोलने की बैक फुट पे चले गए थे बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट चार रन चौकार आणि धाव संख्या वेगाने वाढते धाव संख्या होते 3-32 जय भोलेनाथ सरवलीपाडा व्हाट अ शॉट लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार दोनों तरफ से अटैक हो रहा है काउंटर अटैक शुरू हो चुका है और गौली सर जब दो धारी तलवार चलती है वो जो कहावत है ना कि खरबूजा छुरी पे गिरे ये छुरी खरबूजे पे कट्टा तो खरबूजा है दमदार सुरुवात फटक्या बाजीला प्रारंभ केलाय तिसऱ्या षटकामध्ये दीपेश पहिल्या चेंडूत चौकार त्यानंतर षटकार सागर याच्या बॅटमध्ये निघाला म्हणजे हा षटकार जो मारलाय तो परेश यांनी षटकार मारला होता दीपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फोल्डर चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाही हलकस अपील केलं जात आहे पायचीच आता पंच लेग बायचा इशारा करतायत एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावने धाव संख्या वाढते 37 दीपेश याला स्टेप आउट झालेला आहे फटका केलेला व्हाईट ऑफ लॉन्ग ऑफ सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार दूसरा शॉट कदमों का इस्तेमाल निकल के मारा गेंद को मार्कोवा के अंदाज में लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रन बहुत ही खूबसूरत स्ट्रोक सागर ने हैट्रिक पूर्ण के लिए षटकारांची कारण एक व्हाइट चेंडू टाकला होता मोठे हैट्रिक पूर्ण कर षटकारांची हैट्रिक पूर्ण करणारा सागर हा आठवा फलंदाज ठरलेला आहे षटकांची हॅटिक पूर्ण केली आठवा फलंदाज ठरतो या स्पर्धेमधला षटकांची हॅटिक पूर्ण करतो टाळ्यांचा आवाज आपण ऐकतोय त्याचे सहकारी त्याचे पाठीराखे त्याचं स्वागत करतायत अभिनंदन करतायत 43 धावा झाल्यात 43 एक चांगली धावसंख्या म्हणता येईल दीपेश हा चेंडू मात्र स्वारी चेंडू आहे दिशाहीन चेंडू आहे मानसिक दबाव पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा धावसंख्या झाली 44 जेव्हा एखादा मोठा फटका लागतो तेव्हा थोडासा एक मानसिक दबाव गोलंदाज येत असतो थोडस त्याचं मनोधैर्य खचलेलं असतं आणि त्यातूनच अशा प्रकारे चूक निर्माण होत असते जवळपास जवळपास विजयाच्या खाईच जाणारा सोनवाई संघ अनपेक्षित विजय प्राप्त केलेला आहे यावर मात्र शेवटच्या क्षणी अंदीप चांदाने फटका खेळलेला चेंडू डीप कव्हरला जातोय क्षेत्रक्षेत्र तैनात आहे आणि तोपर्यंत मात्र फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी
सागर एस मिलटे धाव संख्या होते 45 तीन बात 45 दोघांमध्ये मात्र एक चांगली पार्टनरशिप वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते म्हणूनच क्रिकेटला आणि चितेचा खेळ संबोधला जातो कारण विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ अनपेक्षित पराभव होतात आणि पराभवाच्या खाईस जाणारे संघ विजय प्राप्त करताना दिसतात म्हणूनच मित्रांनो जगामध्ये क्रिकेटला इतकं ग्लॅमर आहे याला पुन्हा एकदा खेळायला फटकाचे बॉल बॅक ड्राईव्ह मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न केला जात नाही कारण बॅकअप करण्यासाठी कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये हे बघितलेलं आहे तोपर्यंत मात्र एक धाव सहजगत्या पूर्ण होतोय तीन षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 46 यानंतर हा सामना न्यू एक्वेरा पिंपळनेर आणि पॉवर सेलार दोन्ही संघ कर्णधारांनी त्वरित संपर्क साधायचा आहे न्यू एक्वेरा पिंपळनेर आणि पॉवर सेलार दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे मित्रांनो आपण जे स्पर्धा पाहतात खासदार चषक 2017 या स्पर्धेचा आजचा हा सहावा दिवस आणि सहाव्या दिवशातील महत्वपूर्ण सामना दोन बलाढ्य संघामधील नाणेफेक हरल्यानंतर जय भोलेनाथ सरलीपाडा संघाने फलंदाजीला प्रारंभ करताना तीन षटकांच्या समावते धाव संख्या झालेली 46 इस वक्त आप देख रहे हैं 3-1 गंगा जमुना सरस्वती का जो मिलन इलाहाबाद में हुआ है क्रिकेट का मिलन खासदार कप में ग्रामीण 40 और सिटी क्रिकेट यार मतलब फटका खेलने का प्रयत्न जो बैट च्या पट्ट्यात होता असा येत नाही मात्र पहिल्या स्लिप मध्ये जातोय आणि स्वतः यष्टी रक्षक चेंडू अडवते तोपर्यंत फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते धाव संख्या झाली 47 यार मात्र हुक केलेला चेंडूला लॉन्ग लेग सीमारेषेकडे एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चार धावांसाठी चौकार जय भोलेनाथ सरोली पाड़ा और कैफी आजमी में नवाब स्पोर्ट्स ने अच्छी शुरुआत की है इन फॉर्म बैट्समैन जरार मुल्ला 3 गेंदों में 14 रन बना चुके 51 धावा झाले आहेत अंतिम षटक आहे गोलंदाजी करतोय अजित याला पुणे एकदा हुकचा फटका चेंडू हवेत आहे आणि व्हाट अ कॅच कॅच इज विन द मॅचेस अपसेटिंग कॅच चीजें जुड़ चुकी हैं मैजिकल वाइज डॉक्टर गवली सर और एलईडी स्क्रीन कैफी आजमी में इस वक्त बहुत ही डैशिंग और डायनामिक कमेंटेटर जिन्होंने बाली ट्रॉफी में न सिर्फ टिप्पणी अच्छी दी कमेंट्री अच्छी की नबील दिवकर और शाहिद कपूर ऑफ भिवंडी कमेंट्री कर रहे हैं नवाब स्पोर्ट इस वक्त बल्लेबाजी कर रही है अजीत यावेळेला मात्र अतिशय वेगात टाकलेला चेंडू पडल्यानंतर थोडासा बॉन्सी मात्र उजव्याष्टीच्या बरसा बाहेर जातोय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय
पंच अनिल घरत आणि पंच गोकुलदास पाटील या सामन्यासाठी पंच म्हणून कामगिरी करतात. अतिशय उत्कृष्ट पंच आहेत, एमसीएचे पंच आहेत. मित्रांनो आमचे जे सहा पंच आहेत, साई पंच एमसीएचे पंच आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नामांकित पंच आहेत. अजित याला मात्र चेंडूत गेला, चेंडू फाइनलीकडे जातोय, बॅटची करा घेऊन क्षेत्ररक्षकाने येतोय, तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन धावा पूर्ण होत आहेत आणि दोन धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 54. अजित या वेळेला मात्र एक आणि यावर फलंदाज बाद. चाहते थे उपड़ी सिरा और आउट. ये पण पाहू शकता हेलिकॉप्टर अगदी मैदानाच्या वरून आणि संपूर्ण श्रेय जाते प्रिन्स मूवीज. अति सुंदर प्रक्षेपण आणि फोटोग्राफी आपण पाहतोय रवी गुळवे आणि जी संपूर्ण टेक्निकल टीम आणि हे व्यंगम दृश्य बघायला मिळतंय समुद्र किनारा. कारण हे मैदान जे आहे बंदरागरती कालेरी क्रीडानगरी हे अगदी समुद्र किनाऱ्यावर आहे. पुन्हा एकदा फटका खेळला चेंडू जातोय तो फाईन लेग कडे वायडिश. याला मग ताळमेळ नाही, धावबाजी शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. 55 धावा झालेल्या आहेत, 56 धावांचं लक्ष असणार आहे. न्यू एकविरा पिंपळनेर आणि पॉवर सेलार दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. ये देखिए बहुत खूबसूरत समंदर का किनारा बताया जा रहा है जिसमें कश्तियां शाम में दौड़ती हुई. और किसी ने सच कहा है कि समंदर के सफर में इस तरह आवाज दे हमको, हवाएं तेज हो और कश्तियों में शाम हो जाए और मैं एहतियातन उस गली से कम गुजरता हूं, मेरी खातिर कोई मासूम क्यों बदनाम हो जाए. अतिशय विहंगम दृश्य बघायला मिळते, सुंदर दृश्य आमचे कॅमेरामॅन प्रिन्स मूवीचे. सुंदर खाडीचा किनारा आहे आणि हे हिरांदानी पार्क आपण पाहतोय. सुंदर दृश्य या ठिकाणी आणि ही जी क्रीडानगरी मुळात आहे ही समुद्र किनारी आहे, त्यामुळे संध्याकाळची वेळ झाल्यानंतर हवेचा वेग जास्त बघायला मिळणार आहे. बिलकुल यहाँ पे लक्ष जो एकविरा मानकोली के सामने रखा है वो है टारगेट बताया जा रहा है कि 56 रनों का. और वहां पर कैफी आजमी में नवाब स्पोर्ट्स की बहुत बढ़िया शुरुआत. जरार मुल्ला जो कि इनफॉर्म बैट्समैन है इस वक्त 25 पे बल्लेबाजी कर रहे हैं. वैशिष्ट म्हणजे विनायक भुईर यांची जी निवड झालेली आहे रणजी क्रिकेटमध्ये. आणि मी एकदा आमचं सौभाग्य या ठिकाणी आमचे अनिलजी भुईर पंच आहेत, त्यांनी त्यांना कोचिंग केलेलं आहे. अनिल भुईर जे आज पंच आहेत या स्पर्धेसाठी त्यांनी विनायक भुईर यांना कोचिंग केलेलं आहे आणि विनायक भुईर यांची अर्णाला सुपुत्र आहेत, त्यांची रणजी क्रिकेटमध्ये निवड झालेली आहे. नक्कीच मी त्यांचं अभिनंदन करतोय. आमचे पंच अनिल भुईर यांचं सुद्धा मी एक अभिनंदन करतोय, कारण त्यांनी विनायक भुईर यांना कोचिंग केलेलं आहे. अनिल घरत जे पंच आहेत आमचे त्यांनी त्यांना कोचिंग केलेलं आहे विनायक भुईर यांना, ज्यांची रणजी संघात निवड झालेली आहे. त्यांचं अनिल घर यांचंही अभिनंदन आहे. आमचे एमसीएचे पंच आहेत आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकता मित्रांनो. आणि ह्या कॉमेंट्री बॉक्स मधून हे धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं माझ्या डाव्या बाजूला सुभाष धुमाल आणि त्यांच्या डाव्या बाजूला व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक भावे. आणि माझ्या बरोबर उजव्या बाजूला ज्यांनी पहिल्या दिवसापासून चांगलं समालोचन केलं प्रमोद पाटील. Thank you. Gavli sir, you are watching MP Cup 2017 like Ganga, Jamuna, Saraswati
coordination in Allahabad. Then here is the three format coordination: Oldie Goldie Cricket, Ruler Cricket, and Bhiwandi City Cricket. Ganga Jamuna Saraswati असे चित्रपट खूप हिट झाला होता. अमिताभ बच्चन आणि मिथुन चक्रवर्ती. छप्पन रनों की चुनौती रखी मुकाबले को जीतने के लिए. अरे हे मंदिर पाहू शकता पण मंदिर मारुती टेम्पल मंदिर म्हणूनच ह्या क्रीडानगरीला नाव जे आहे मंदिर मारुती क्रीडानगरी. आणि काल्याचे जे संघ खेळत आहेत त्यांच्या संघाचं नामकरण ही या मंदिराच्या अनुषंगाने झालेलं आहे. मंदिर मारुती 40+ मंदिर मारुती रेग्युलर क्रिकेट हे मंदिर मारुती मंदिर आपण पाहू शकता. बड़गा बोरियोली में हमारा टेलीकास्ट रुक चुका है. वहां के ज्वाइंटर से रिक्वेस्ट है कि हमारे टेलीकास्ट को पहुंचाए प्लीज. सो बैक टू क्रिकेट नाउ. वेरी नाइस टोटल सेट बाय चेपुनेना सरोलीपाड़ा बट रिमेम्बर एक्विरा मानकोली वन ऑफ द बिग नेम. रैंकिंग ऑन नंबर वन इन रूरल क्रिकेट. ही वन 4 कप सो फार. And what a player, Yashpal Mali, Dipesh Mali, Parbhakar, Ajit, lot of name there. Beautiful evening here at the Bandra Maruti Kaler Cricket Ground. You are watching MP Cup 2017, the three format like Ganga Jamuna Saraswati. आज एक सरप्राइज वाटते की एक वेळा मानकुली संघाचा इम्प्रोवाइज मध्ये खेळणारा फटके खेळणारा प्रभाकर 12th मॅन आहे. यावरून कल्पना आली की किती स्ट्रॉंग साइड आहे एकदम मानकोली संघाकडे. यस आय थिंक इज अनफिट टुडे. नाइस ऑर्गनायझेशन अँड वंडरफुल कॉमेंट्री. दिस मेसेज फ्रॉम नितिन पाटील. थँक यू नितिन. अवर व्हेरी लवली फ्रेंड नितिन फ्रॉम सुरई. थँक्स नितिन. Is going to be Sagar Bhair open the bowling attack who bowled excellent in MJ Trophy 2 was given away 12 runs and claimed 6 wicket. Welcome a wonder of Bhiwandi Jagdish Naik joined us the Mayuresh Sport Bala who made a half century including in the 29th century so far in city cricket. Just now in Kaifi Azmi Zarar Mullah marching towards to the half century. That's the breaking news. Short rising but away from the off stump. White signal from umpire. Ekvira Mankoli 1 for 9 wicket. Sagar Bhair turn from Mundora end facing him batsman Atish. Bows to Atish. Try to flash his square cut once more. White signal from umpire away from the off stump. Two white ball so far bowled by Sagar Bhair. There we was Sagar. Right arm over the wicket. This time put up in the air. But there is a try to very awkwardly taken by Sagar Bhair. There is a chance. दरम्यान मान्यवर कक्षामध्ये आताच ज्यांचं आगमन झालेलं आमचे सन्माननीय हरिचंद्रजी भोईर साहेब जे ओबीसी सेल बीजेपीचे ठाणे आणि पालघरचे विभागीय अध्यक्ष आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे. खासदारचे 2017 मध्ये मी शिळुमता क्रीडा मंडळ वर्ल्ड आणि मराठा पंजाब स्पोर्ट्सच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम.
अगर बहुत इस टाइम बैट्समैन चेक इज स्ट्रोक लूज बॉटम एंड पुश इन शॉर्ट कवर्स एंड विद द स्ट्रोक बैट्समैन थ्रू फॉर वन वन टू स्कोर नाउ स्कोर मोज अप टू फोर फॉर नो विकेट चेसिंग अ टारगेट ऑफ 56 बैट्समैन टू फॉलो द डेंजरस दीपेश माली This time tucked away, Yas is out, caught at his square leg. Batsman looking for a flick stroke straight to his square leg and no mistake made behind the square leg umpire and first wicket is gone now. शॉर्ट मिड विकेटला आणि पहिला धक्का बसतोय आतिश बाद होतोय एकवीरा मानकोळी संघाला पहिला धक्का बसतोय चार धाव संख्येवर पहिला धक्का बसतोय 56 धावांचं लक्ष्य आहे आतिश बाद झाल्यानंतर आतिश जागा घेतोय अजित जातोय तसं एकवीरा मानकोळी संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे अगर बॉल दिस टाइम स्वंग ओव्हर मिड विकेट व्हॉट अ शॉट टेरिफिक स्ट्रोक इंडीड 6 रन्स अतिशय सुंदर फटका खेळला होता पहिल्याच चेंडूवर षटकाराने खाता उघडतोय आतिश भिरकावून दिलं होतं और पिच चेंडू होता आणि हा बॉल घेऊन लाफ्ट केलं होतं भिरकावून दिलं होतं स्लॉकच्या अंदाजामध्ये आणि चेंडू डीप मिड विकेट सीमाच्या बाहेर गेला होता 6 धावांसाठी षटकार लेकिन कैफी आजमी से आप समाचार प्राप्त हो रहा है कि नवाब स्पोर्ट्स के ओपनर बैट्समैन की मैन जरार मुल्ला ने अर्धशतक लगाया है और वो इस वक्त 70 रन पे बल्लेबाजी कर रहे हैं 29वां अर्धशतक लग चुका है सिटी क्रिकेट में 3 कैफी आजमी में लगे 1 यहां पर अमोल पाटिल ने लगाया और 25 जब बाली ट्रॉफी खत्म हुई थी जब लगे थे सागर भैया फटका खेळून जातोय सीमा रेषेकडे आरू शकणार नाही असं वाटतंय चेंडू सीमा पार चौकार रिवर्स हुक जिसे हम कहेंगे लेकिन जिस तरह का पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं एकवीरा मानकोळी का एक ओवर 14 रन और बचे हुए जो 3 ओवर है उसमें जीतने के लिए अभी भी लंबा फासला तय करना है 42 रन और चाहिए ये ओवर खत्म अभी भी नहीं हुआ है एक गेंद बाकी है इस बीच गेंद आगे रखा था क्रॉस बैटेड खेले थे गेंद विकेट कीपर के पास अगला मैच होने जा रहा है पिंपल नहर के कैप्टन और पावर शेलार के कैप्टन आप दोनों का ऑफिशियल कॉल दिया जा रहा है टॉस के लिए पहले दोनों कप्तानों को आके मिलना है वीआईपी डाइस पे पिंपल नहर के कैप्टन और पावर शेलार के कैप्टन
एक ओवर की समाप्ति, 14 रन एक विकेट गंवाने के बाद 3 ओवर में 42 रन चाहिए। ये तो नहीं भूलना चाहिए कि इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं अजीत, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं यशपाल माली, कभी भी यू टर्न ले सकते हैं। पवर सेलार संघाचे कर्णधार तसे एकविरा पिंपळनेर दोन्ही संघ कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे। पवर सेलार आणि एकविरा पिंपळनेर कैफी आजमी में नवाब स्पोर्ट्स के इनफॉर्म ओपनर जरार मुल्ला 72 रन बना के आउट हुए हैं और सिटी क्रिकेट में 29वां अर्धशतक लगाए। यहां पे आंखों देखा सुना रहे अजय गरत और भिवंडी के बहुत ही डैशिंग डायनामिक कमेंटेटर शाहिद कपूर। यहाँ पर सिटी क्रिकेट में आज पायनियर ट्रिपल एस मयूरेश स्पोर्ट युति का बड़े नाम है। आज सिटी क्रिकेट के कई मैचेस हैं जो आप देखने जा रहे हैं। मराठा पंजाब बनाम महिंद्रा, ओहो ये तो सबसे बड़ा मुकाबला है। और नाना स्पोर्ट और वियान मित कुमार, ये भी मैच बाकी। इस मरतबा आगे रखा था, गेंद विकेटों के पीछे गई है, देखना है क्या कुछ हुआ है। कोई रन नहीं, बढ़िया फील्डिंग। गेंदबाजी कर रहे हैं महेश। पिछले महेश तो बहुत चले थे जब शेलू मातावल के 4 गेंदों में उन्होंने 4 विकेटें काबू की थी। महेश काबू करने, बहुत अच्छी गेंद, खेलना चाहते थे ऑन साइड में, देखना है क्या कुछ हुआ है। शॉर्ट स्क्वायर लेग पर गेंद को उठाया है लेग बाई, 1 रन से 15 पे पहुंचा। गेंदे बहुत अच्छी हो रही है और कहीं भी बल्लेबाजों को आजादी नहीं दी जा रही है स्ट्रोक लगाने के लिए। हा चेंडू जर आपण बघितला थोडा सा उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि सफल क्रॉस होऊन खेळण्याचा जो प्रयत्न पायावर आदळते अपील केलं जाते, मात्र चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर जाणार नव्हता, त्याला पंचाने अपील फेटाळून लावलं होतं। महेश चांगली गोलंदाजी करतोय षटकामध्ये, मात्र हा सामना सुद्धा एक रंगतदार रस्त्यामध्ये बघायला मिळतो की काय। महेश इसमें दबाव लिफ्ट कर दिया, गेंद जाएगी मैदान के बाहर, 6 रन। धावांसाठी षटकार, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, जैसी गेंद वैसा समाचार। जूजी ऑफ वाली थी और बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को फेंक दिया था मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। समाताबा ड्राइव करते हुए गेंद को डीप मिड ऑफ पे 1 रन बनाए, दूसरे के लिए जा रहे हैं और बच गए वहां पे बैट्समैन। संदेह का लाभ वैसे भी बल्लेबाज को दिया जाता है। 2 रन पूरे करते हुए अच्छा कॉल था यशपाल मालिक का। ये देखिए हेलीकॉप्टर शॉट खेला था मिड ऑफ से, बहुत बढ़िया फील्डिंग, थ्रो भी बढ़िया, लेकिन ये देखिए बढ़िया निर्णय अंपायर का, अपनी क्रीज में पहुंच गए थे, बहुत अच्छा निर्णय। तेवीस धावा झालेल्या आहेत, समोर जे लक्ष आहे 56 धावांचं लक्ष आहे आणि दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, नेट टू नेट फाइट बघायला मिळते। ये मुकाबला भी रंग लाएगा जिस तरह से मुकाबला आगे बढ़ रहा है। सामना कर रहे हैं बैट्समैन अजीत, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद लिफ्ट किया, खिलाड़ी उसके नीचे आ रहे हैं, लेकिन सागर से पहले ही गेंद ने टिप्पा खाया, संदेश ने बैकअप किया 2 रन स्कोर में और बढ़ते हुए। कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं ग्रामीण क्रिकेट से, 25 रन एक विकेट गंवाने के बाद 25 फॉर द लॉस ऑफ
one wicket. इस बीच अगेन मोर्दी ऑन साइड में, हवा में जरूर थी गेंद, फुटबॉल खेलते हुए खिलाड़ी दो रन बना लिए वहां पे बैट्समैन ने। इन दो रनों से स्कोर 27 रनों पे पहुंचा है दो ओवर की समाप्ति के बाद। नेक टू नेट फाइट 27 बन गए और 29 चाहिए, क्या पूरे होंगे बताएंगे मैजिकल वॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवली सर। धन्यवाद सिद्धिक भावे। तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली 27। क्रिकेट के सबसे बड़े प्रेमी जीतू भेर भिनार इस वक्त हमसे जुड़ते हुए, उन्होंने ऑल द बेस्ट कहा है जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पाड़ा को। 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता अजून। बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे। सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये, नेट टू नेट फाइट। बारा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता अजूनही, सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे, संघर्षपूर्ण आहे। यापूर्वीचा सामना आपण बघितला, संघर्ष बघायला मिळाला होता। पण एक मात्र जमेची बाजू आहे, यशपाल खेळपट्टीवर आहे, अजित खेळपट्टीवर आहे, अजूनही दीपेश माळी यायचा आहे। ही एकविरा मानकोली संघाची एक फार मोठी जमेची बाजू आहे। नितेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी, मुंडोरा येईन करणार। क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर यष्टीरक्षक यष्टी पासून दूर, शॉर्ट थोडासा बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट फाईन लेग, हे दोन क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी आणि सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत। हा चेंडू मात्र उजव्याच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच गोकुळदास पाटील यांचा इशारा आहे तो व्हाइट बॉल। एक अवंतर धाव मिळते, निम्मा पल्ला पार केलेला आहे। धावसंख्या झालेली 28 बरोबर, 12 चेंडू मध्ये 28 धावा आणि उर्वरित 12 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे। नितीश यावर मध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अपील केला, चेंडू थर्ड बँक कडे जातोय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो, अपील केलं जातंय या ठिकाणी धावबाच। पंचांचा लेग बायचा इशारा आणि दोन धावा पूर्ण होत आहेत, दोन धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 30। भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेचे 40+ पहिले अध्यक्ष शरदजी भोईर यांनी या स्पर्धेसाठी खास करून दीपेश माळी, यशपाल माळी आणि खास करून जय भोलेनाथ सरळी पाडा संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। धन्यवाद शरदजी भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। नितेश यावेळेला मात्र अराउंड इलेक्ट्रिक फ्लॅचित
शफल क्रॉस झाला होता अराउंड दी लेग तिफलाचे घराचं दार जर उघडं ठेवलं तर चोरी होणारच आहे पूर्णपणे उद्वासीच्या बाहेर गेला होता आणि अराउंड दी लेग तिफलाचे झालेला आहे यशपाल मळे बाद झाले आता मात्र दीपेश मळे संघाची प्रमुख फटकेबाईची जोडी खेळपट्टीवर आहे बरोबर बोललात तुम्ही का तीन विकेट जे आहेत त्या पूर्णपणे दाखवले गेल्या होत्या गोलंदाजाला आणि घराचं दार जर उघडं ठेवलं तर चोरी होणारच होणार 30 धावा झालेल्या आहेत असं वाटतं की हा सामना सुद्धा प्रेक्षकांना रंगतदार अवस्थेमध्ये बघायला मिळेल यापूर्वीचा सामना आपण बघितला जवळपास जवळपास विजयाकडे वाटचाल करीत असताना अनपेक्षित शिलमाता वर्ल्ड संघ पराभूत झाला होता क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनटी अनिश्चितेने भरलेला खेळ आहे याला मात्र फुल पॉवरफुल वाटर शॉट टॉवरिंग सीट लांब पल्ल्याचा षटकार डीजे टॉवरिंग सीट जवळपास हा 105 मीटरवर जाणारा षटकार षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्या झाली 36 आज आमच्यात एमसीएचे पंच अनिल घरत आहेत आणि यांची विनायक भोईर यांची जी निवड झालेली रणजीमध्ये त्याची एक कोच त्याने कोचिंग केलेलं आहे वाटते दुसरा पृथ्वी शाह याची सुद्धा विरार सुपुत्र आहे पृथ्वी शाह त्यानंतर विनायक भोईर हा सुद्धा अर्णाला सुपुत्र आहे आणि आमचंही सौभाग्य आहे तसंही ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यामध्ये फारसा फरक नाही आता दोन जिल्हे झालेले आहेत आणि आम्हाला नक्कीच अभिमान आहे पृथ्वी शॉची आयपीएल मध्ये सुद्धा निवड झालेली आहे तब्बल 4 कोटी रुपयामध्ये घेतलेला आहे नितीश पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र हवेत आहे व्हाट अ कॅच कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच जिंका मॅच महत्वपूर्ण झेल घेतलेला आहे फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र डीप मिडऑफला स्वतः गोलंदाज गेलेला आहे महत्वपूर्ण हा झेल बघितला तर वर्ल्ड कप 1983 ची आठवण झाली व्हिव रिचर्ड्स ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती 7 चौकार मारले होते आणि असं वाटलं होतं की वेस्ट इंडिज विजयाची हॅट्रिक करतोय सहजगत्या 183 धावांचं लक्ष पार करतोय पण मात्र कपिल देवने जो उलट दिशेने झेल घेतला आणि सामन्याला कलाटणी मिळाली कॅचेस विन द मॅचेस कित्येक सामन्याचे आपण पाहू शकता वर्ल्ड कप 1983 मध्ये कपिल देवने घेतलेला झेल रिलायन्स कप 1987 मध्ये माईक गॅटिंगने कपिल देवचा घेतलेला झेल वर्ल्ड कप 99 मध्ये जो स्टीव वॉचा सोडलेला झेल हर्षल गिबने कॅचेस विन द मॅचेस झेल घेतल्यानंतर कशा प्रकारे सामन्याला कलाटणी मिळते हे आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं आहे आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येतोय विकी दीपेश बाद झालेला आहे अजूनही अजित खेळपट्टीवर आहे 3 फलंदाज बाद झाले धावसंख्या आहे 36 अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर त्रिप्राजित अजितेची गवळी सर खरोखर या सामन्यात मला मागच्या सामन्याची आठवण झालेली आहे शिलमाता वल आणि सोनाई वडनगर या दरम्यान जो सामना झाला होता त्याच प्रकारचा चित्तथरक असा सामना होणार आहे का बघायचं आहे
वेलकम नंदन पाटील पॉवर प्लेचा बादशाह, आपलं हार्दिक स्वागत आहे. तानाजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. बंदरा मारुती काल्हेर संघाचे दोन्ही आधारस्तंभ आहेत 40+ तसेच रेग्युलर क्रिकेट मधले नंदन पाटील आणि तानाजी पाटील. थोडेसे नाराज नंदन पाटील कारण पराभव स्वीकार लागला. म्हणजे क्रिकेटमध्ये होत असतं, कारण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. जितेश याला फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू थर्ड मॅन सीमारेषेकडे जातोय, स्क्वेअरिश थर्ड मॅनला जातोय. चेंडू अडवण्यात मात्र यश आलेलं आहे. फक्त 2 धावा मिळत आहेत, 2 धावेने धावसंख्या होते एकविरा मानकुले संघाची. अडतीस झालेले आहेत आता, मात्र 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झाली 38. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. अजूनही सामना प्रमोद 50-50 अवस्थेमध्ये, काय वाटतंय? बरोबर आहे. कारण 6 आता चेंडू शेष आहेत आणि 18 धावांची गरज आहे. काही सुद्धा होऊ शकते. क्रिकेट मध्ये जर धरला कुठलीच प्रकारची जागा नाहीये. जे आहे ते समोरासमोर 6 चेंडू 18 धावा. गवले सर जर आपण गोलंदाजावर नजर टाकली तर सागर पहिले गोलंदाज सज्ज झाला होता, 14 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. आणि त्यानंतर महेश गोलंदाज सज्ज झाला, 13 धावा इथे दिल्या होत्या. त्याच्यानंतर नितेश यांनी थोडस चांगली गोलंदाजी केली होती, 10 धावा देऊन 2 गडी बाद केलेल्या आहेत. आता बघूया 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. संघर्ष पूर्ण सामना निखिल येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी आणि फलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे. विकी आणि नॉन सेकंड एंडला आहे हरीश. दोन्ही युवा फलंदाज आहे, इकडे मानकुल संघाचे अंडर 19 आहेत. आता संघासाठी काय कामगिरी करतात बघायचंय. निखिल येतोय याला, मात्र पुल केलेला आणि पॉवरफुल. आपण रिप्ले मध्ये उजव्याच्या बाहेर जाणारा तितका शॉर्ट चेंडू होता, मात्र ज्या अंदाजाने फटका खेळला होता अचूक टायमिंग चेंडूवरली नजर आणि सुरुवातीलाच पवित्रा घेतला होता ऑन साइडला खेळण्याचा आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. हा सामना सुद्धा संघर्षपूर्ण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हा चेंडू आणि 12 धावा. एखादा मोठा फटका सामना झुकतो तो एकवीरा मानकुली संघाकडे. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. केशर फटकाला, हा फटका मात्र परफेक्ट हापॉली गुण चेंडू लॉफ्ट केला होता वाईड अप लॉंग ऑन. याला म्हणतात सांघिक खेळ. आतिश बाद झालेला, यशपाल बाद झालेला, अजित बाद झालेला, दीपेश बाद झालेला, मिडल ऑर्डर मधली पळी खेळपट्टीवर आहे. कुठल्या प्रकारे मानसिक दबाव नाहीये. आपला नैसर्गिक खेळ करताना अंडर 19 हे दोन्ही खेळाडू. कवली सर खरोखर या जर हंगामाचा विचार केला तर प्रत्येक संघामध्ये 3 या 4 अंडर 19 खेळाडू आलेले आहेत. काय म्हणणार तुम्ही अंडर 19 खेळाबद्दल?
नक्कीच पूर्णपणे योगदान आपल्या संघासाठी देताना बॅक टू बॅक दोन षटकार आता मात्र जिंकण्यासाठी फक्त सहा धावांची आवश्यकता आहे। चार चेंडू आणि सहा धावा मात्र जर सामना टाय झाला धावा जर समान झाल्या तर सुपर ओवर या स्पर्धेमधला आतापर्यंत सुपर ओवर झालेला नाहीये। फक्त 40 प्लस ची जी स्पर्धा आहे या स्पर्धेसाठी चेसिंग कंपल्सरी असणार आहे। निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर या वेळेला मात्र चेंडू थोडासा वेगात हाताळला होता। चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला उजव्याच्या बाहेर सरळ निघून गेलेला आहे। एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती। तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी सहा धावांची आवश्यकता। अजूनही सामना संपलेला नाहीये काही होऊ शकतं प्रमोद खरोखरचा एक मोठा फटका या सामन्यात दिशा आणि दशा बदलू शकतो। पण फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा एक फेरा मानकुली संघावर जबरदस्त मानसिक दबाव येऊ शकतो। सिली पॉइंट बघायला मिळतोय या वेळेला पुन्हा एकदा निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती। दोन चेंडू आणि सहा धावा दोन चेंडू आणि सहा धावा खरोखर गवली सर एक रोमांचित वाढलेला आहे या सामन्यामध्ये। दोन चेंडू आणि सहा धावा बघूया दोन चेंडू मध्ये दडलंय काय। आता मात्र दोन्ही फलंदाजावर मानसिक दबाव गोलंदाजावर मानसिक दबाव क्षेत्ररक्षकावर मानसिक दबाव खेळाडू कक्षामध्ये मानसिक दबाव आणि त्यापेक्षा जास्त त्यांच्या पाठीलागेपर्यंत मानसिक दबाव काही होऊ शकतं। मी तर म्हणेन की हृदयाचा त्रास असणाऱ्यांनी डोळे बंद केलेले बरे। यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय आता मात्र गोल्डन सिक्स होतं का बघायचंय। सहा धावांची आवश्यकता आहे शेवटचा चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता आहे। गवली सर या स्पर्धेमध्ये गोल्डन सिक्स मारला पहिला फलंदाज म्हणजेच जय बजरंग गोरसईचा मेघनाथ याच्या नावावर झालेला आहे। बघूया काय होतंय काय घडतं या एक चेंडू मध्ये। एक चेंडू आणि सहा धावा पहिल्या दोन चेंडूवर 12 धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र तीन चेंडूवर एकही धावा आलेली नाहीये। म्हणूनच क्रिकेटमध्ये ठाई ठाई अनिश्चितता भरलेली असते संघर्ष बघायला मिळतो बॅट आणि बॉलचा संघर्ष। शेवटचा चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता। विकी तयार निखिल आणि त्रिभुजाची अराउंडी लेग्स आणि याच बरोबर जय भोलेनाथ सरोली पाडा संघ विजय प्राप्त करतोय। सागर स्पेशली कॉंग्रेट्स शरद होईल आणि हार्ड लक एकवीरा मानकुले हार्ड लक यशपाल हार्ड लक दीपेश आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने या अष्टपैलू कामगिरी केलेली आहे तो सागर भोईर ज्याने सुरुवातीला चांगली फलंदाजी आणि पॉवर प्ले मध्ये एक फलंदाज बाद केला होता। सागर भोईर इज द मॅन ऑफ द मॅच। कल्याणचे प्रसिद्ध उद्योगपती जगदीशजी पाटील यांना मी विनंती करणार की आपण आपल्या
हे पाहू शकता आपण मान्यवर कक्ष आमच्या मान्यवर मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता जगदीशजी पाटील प्रसिद्ध उद्योगपती काले आमचे हरिचंद्रजी भोईर जे ओबीसी सेल